आजचे सत्कार मूर्ती स्वातंत्र्य सेनानी प्रभाकर कुंटे जी, महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर जी, सुरेश वाडकर जी, पोपटराव पवार जी, सुराज सिंग आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित मुंबई प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आपण सर्व हा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्याची भट्टण नोटिया आणि उपस्थित सर्व काँग्रेसच्या बंधू भगिनींना 1500 वर्षांचा काँग्रेसचा उज्ज्वल इतिहास आणि गेल्या वर्षभर आपण साजरं केलेलं हे शतकोत्तर स्वर्ण जयंतीचं वर्ष त्याचं आज समापन होत आहे. या वर्षभरामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आपण अनेक कार्यक्रम घेतले. तालुक्या तालुक्यामध्ये, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये, वार्डावार्डामध्ये काँग्रेसचा संदेश पोहोचवला, मोठा सभा घेतल्या, झेंडा भाग झाला आणि महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई विभागीय काँग्रेसचा दोघांनी काँग्रेसचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा त्यांनी जिकिरीचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांना सहकार्य केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांनी जे सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो. आता पुढे आपल्याला काँग्रेसचा इतिहास तर उज्ज्वल होता पण भविष्यही तितकंच उज्ज्वल आहे. आज काँग्रेस पक्षाचा विचार, महात्मा गांधींचा विचार, जवाहरलाल नेहरूंचा विचार, इंदिराजींचा विचार, राजीजींचा विचार हा पुढे घेऊन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी आणि युवा नेते राहुल गांधी पुढे चाललेले. देशासमोर अनेक आव्हानं आहेत, विशेषतः जातीवादी पक्षांनी त्यामुळे अनुमान उभं केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो रोज सामाजिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत आणि सर्वांना आनंद पाडून गांधीजींच्या, इंदिराजींच्या, नेहरूजींच्या स्वप्नाचा धारण, राजूजींनी कल्पना केलेल्या आधुनिक विश्व आणि राहुल गांधी करून पाहत असलेली नवीन संघटनेची बांधणी, सोनियाजींनी दिलेला आपल्याला बुराडी अधिवेशनाचा संदेश, हे सगळे घेऊन पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला तालुक्या तालुक्या ठिकाणी जाऊन आपल्याला काँग्रेसचा विचार पोहोचवायचा. आपल्या राज्यासमोरची आव्हानं मोठी आहेत, आपल्या देशासमोरची आव्हानं मोठी आहेत, परकीय ताकदी आपल्याला दुर्बल करायचा प्रयत्न करतायत आणि अंतर्गत आपण पाहिलं तर धर्माचा, जातीचा कलह निर्माण करून या सर्व ताकदी आपलं राजकारण करू पाहत आहेत. म्हणून काँग्रेस नेत्यांच्या समोर आजच्या दिवशी काँग्रेसचा विचार, काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं सर्वोच्च बलिदान हे सगळं आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला पुढे महाराष्ट्राला जे काव्य दिलं, सुरेश वाडकरांना जे संगीत दिलं, पोपटराव पवारांनी एक जलसंचयनाचं सामाजिक काम कसं करता येईल, एकट्या माणसाला कसं करता येईल दाखवून दिलं आणि सुधा सिंग यांनी स्वर्ण पदक जिंकून क्रीडा क्षेत्रामध्ये देशाचाच गौरव केला, महाराष्ट्राचा गौरव केला, सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. तुमची प्रेरणा घेऊन, तुमच्या सर्वांची प्रेरणा घेऊन, तुम्ही केलेलं काम डोळ्यासमोर ठेवून आज काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिक पुढे जातील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. जनार्दन द्विवेदीजी खास दिल्लीहून या कार्यक्रमाकरता इथं आले, आम्हा सर्वांना त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आणि म्हणून आज आपल्या सर्वांना पुन्हा या दिनानिमित्तच्या शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. जनार्दन देवींचे धन्यवाद व्यक्त करो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर अधिकारी.
لا تريد ان تكون